मुंबईतल्या भांडुपच्या पाटीलवाडी परिसरामध्ये गेल्या 1.5 वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भांडुपमधल्या बीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर आज मोर्चा काढला. पाटीलवाडी परिसरातल्या पाणी पुरवठ्याची पाईपलाईन वळवून बीएमसी प्रशासनाकडून या परिसरातल्या उच्चभ्रू इमारतींना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा, तसंच विकासकांकडून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या परिसराचं पाणी चोरण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बीएमसी अधिकाऱ्यांकडून उडवाउडीची उत्तरं देण्यात आली. त्यात पोलिसांकडूनही आंदोलक नागरिकांनाच दमदाटी झाल्यामुळं आम्ही आता न्याय कुठं मागायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. पाण्याचे एवढे प्रॉब्लेम आहेत की आम्ही परतीत पाईप टाकतो, घशाने पाणी ओढतो आणि ग्लासाने पाणी भरतो, इथपर्यंत आमची परिस्थिती आहे. तरी पण आमचं आज कोणी इथे ऐकून घेत नाही आहे. इथे आलं तर आम्हाला सांगतात इलेक्शनसाठी तुम्ही लोक जमा झालात का. आज आमची एवढी परिस्थिती आहे की आमची आजारी पडण्याची पण पाळी आलेली आहे, तरी आमच्याकडे कोण लक्ष नाही देत आहेत. अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून सुद्धा पाहिजे तशी उत्तरे येत नाही आहेत. पण आमची मागणी एवढीच आहे, जे तुम्ही 9 इंचाची जी लाईन 5 मार्च 2022 बसवली ती कट करून आमचं पाणी पूर्ववत करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.